बघा, यू हैव टू फाइंड आउट द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ मेजर ऑफ मायनस पाय बाय थ्री. मायनस पाय बाय थ्री म्हणजेच मायनस 60 डिग्री. आणि मायनस 60 डिग्री इथं तुम्हाला फाइंड आउट करून दिलाय बघा मी. मायनस 60 डिग्री, मायनस पाय बाय थ्री हे रेडियन झालेलं आहे. रेडियनचं कन्वर्जन जर डिग्री मध्ये करायचं असेल तर मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय. पाय पाय गेलं, तीन एक तीन, तीन सांग 18, म्हणजेच मायनस 60 डिग्री झालं. हे दोन्ही स्टेटमेंट आहे तसेच लिहा. आणि आता डायग्राम ड्रॉ करा मित्रांनो. चला डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम एकदा झाली मग तुमचा प्रॉब्लेम सोडवायला काय हरकत नाही. तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. चला बघूया. करा तयार. डायग्राम ड्रॉ करतो. सर्कल घ्यायचं. आता मायनस म्हणजे अँगल कुठे दाखवू सांगा जरा. काल सांगितलंय बोर्ड क्वाड्रंट मध्ये. अरे शाबाश, मायनस आहे मायनस. हा प्लस, अँटी क्लॉकवाईज प्लस, क्लॉकवाईज. हे तुम्हाला सांगितलंय की कन्सेप्ट नाही तर परत त्रिशीला गार करेन तिकडं. मायनस म्हणजे इकडं, इकडे या चौथ्यामध्ये या असं इथं येणार बघा समथिंग कुठेतरी. चालेल, निम्म्यावर दाखवलंय, जरास इकडे घेतो अजून. मायनस 60 डिग्री असं येणार बघा. ठीक आहे, चला इथं डिग्री लिहून टाका. मायनस 60 डिग्री अँटी क्लॉकवाईज जे होतं ते पॉझिटिव्ह अँगल देत होतं, हे क्लॉकवाईज देणार तुम्हाला. क्लॉकवाईज मायनस 60 डिग्री फिरवा. आणि जिथं तुमची लाईन कट होते सर्कलला तिथून सांगितलंय परपेंडिक्युलर ऑलवेज ड्रॉ ऑन एक्स एक्सिस. चला मग टाका परपेंडिक्युलर. कुठं बी फिरू दे पॉइंट, एक्स एक्सिस ला सोडायचं नाही परपेंडिक्युलर ड्रॉ करताना. इथं लिहितो पी एक्स वाय. आता ते आर कॉस थीटा कॉस थीटा असेल हे लिहायची गरज नाही, ते डायरेक्टली आता माहित झाले. आता जास्त काय भरत बसायचं नाही. ठीक आहे, ते तुम्हाला समजायसाठी सांगितलं होतं सुरुवातीला डिटेल. आता काय गरज नाही, जिथं परपेंडिक्युलर टाकलाय तिथं लगेच एक्स नाव द्या, वर्टिकली वाय नाव द्या. ऑलवेज वर्टिकली वाय. आणि जिथं परपेंडिक्युलर टाकलाय तिथं ओरिजिन पासून एक्स. फिक्स म्हणजे फिक्स. ओके, चला आता हा 60 हा परपेंडिक्युलर टाकला म्हणजे हा 90, म्हणजे हा किती होणार 30 डिग्री होणार. आणि मग अप्लाय करा 30-60-90 थिअरम. आणि त्यानुसार तुमच्या व्हॅल्यूज बघा काय काय येतात. आणि समला कम्प्लीट करा. चला चला एक्स म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट साईड आहे बघा, 30 डिग्री. चालेल, आता हा निगेटिव्ह नाही लिहिला तरी चालेल कारण आपण अँटी क्लॉकवाईज गेलोय. काय तो निगेटिव्ह कट केला तरी चालेल तुम्ही. नाहीतर म्हणणार आणि मायनस 60 डिग्री लिहू काय, देताना तिथे लिहिणार आहे आपण. पण हे तुम्ही अँटी क्लॉकवाईज दाखवला म्हणजे ते निगेटिव्ह झालंच हो, है नाही. आता मी सुरुवातीला मायनस 60 लिहिलो कारण तुम्हाला समजायसाठी बघा इकडं आलं म्हणून. आता मी जरासं डिलीट करतो, चालतंय हो, कारण तुम्ही उलटा घेतलाय. इथं इथं दाखवलाय बघा डिरेक्शन तो या बाणावर, अँगलच्या बाणावर इकडं क्लॉकवाईज दाखवलाय. क्लॉकवाईज झालं म्हणजे त्यात ते निगेटिव्ह सामावलंय. लक्षात आलं, युअर डिरेक्शन तुमची जे शोज करते ते निगेटिव्ह डिरेक्शन शोज करते. ठीक आहे, तुम्ही ह्या अँगलला क्लॉकवाईज दाखवला म्हणजे असं हे बघा, हे असं दाखवला म्हणजे दिस इज निगेटिव्ह अँगल. इथं लिहिलंय बघा दिस इज निगेटिव्ह अँगल. ओके, चला आता 30-60-90 डिग्री अप्लाय करा. 30 समोर जी आहे ती एक्स आहे, मग ती हाफ ऑफ दी हायपोटेनियस. इथं हायपोटेनियस 1 दाखवा, म्हणजे इथं 1/2 × 1. ठीक आहे, म्हणजेच तुमचा तयार झाला बघा. इथंच लिहितो आता साईड 1/2 × 1 = 1/2. एक्स तयार झाला. नंतर वाय घ्या. वाय म्हणजे इथं दिसते कोणाच्या समोर आहे बघा, 60 समोर. 60 समोर म्हणजे √3/2 × हायपोटेनियस. ओके, म्हणजे वाय तयार झाला √3/2. पॉइंट चेक करा ऍज पी एक्स वाय लाईज इन कुठला क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट.
लगेच साइन देऊन टाका फोर्थ क्वाड्रंट एक्स बघा फोर्थ क्वाड्रंट इथं आहे बघा हे बघा हे फोर्थ फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होणार प्लस आणि मायनस ना म्हणजे एक्स लिहिणार प्लस म्हणजे सुद्धा येणार प्लस हाफ आणि वाय लिहिणार वाय लिहिणार मायनस रूट थ्री बाय टू एक्स आला म्हणजे एक्स म्हणजे आर कॉस थीटा कॉस थीटा कॉस ऑफ मायनस सिक्स्टी डिग्री आहे डायरेक्ट आता हे बघा लिहिलंय बघा कसं कॉस थीटा थीटा आपला आता मायनस सिक्स्टी डिग्री जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तो अँगल डिग्री मध्ये लिहायचा दॅट इज कॉस ऑफ मायनस सिक्स्टी डिग्री इज हाफ अँड वाय इज इक्वल टू वाय म्हणजे तुमचा साइन ऑफ मायनस थर्टी राईट डाऊन साइन ऑफ मायनस थर्टी येतो बघा साइन ऑफ मायनस थर्टी डिग्री दॅट इज इक्वल टू साइन ऑफ मायनस थर्टी डिग्री किती येणार मायनस रूट थ्री बाय टू झालं बघा कॉस मायनस सिक्स्टी झाला सॉरी साइन सिक्स्टी मायनस सिक्स्टी सॉरी हा साइन सिक्स्टी बघा कॉस मायनस मायनस सिक्स्टी झाला साइन मायनस सिक्स्टी झाला घ्या तर पुढचे सगळे टॅन घेऊन टाका चला इथंच पुढे लिहितो बघा मी टॅन टॅन मायनस सिक्स्टी इज व्हॉट साइन अपॉन कॉस डायरेक्ट जरी उत्तर लिहिले तरी चालते साइन अपॉन कॉस म्हणजे तुमचे तो कॅन्सल कोण होणार बघा मायनस रूट थ्री अपॉन टू आणि अपॉन टू टू कॅन्सल बरोबर ना साइन अपॉन कॉस सॉरी साइन अपॉन कॉस कॉस म्हणल्यावर टू टू गेले मायनस रूट थ्री आले आले ठीक आहे झालं बघा आता मी डायरेक्ट लिहिलोय तुम्ही साइन अपॉन कॉस लिहिला तरी चालेल साइन मायनस सिक्स्टी अपॉन कॉस मायनस सिक्स्टी साइन मायनस सिक्स्टीच्या ठिकाणी मायनस रूट थ्री बाय टू कॉस मायनस सिक्स्टी वन हाफ सारखं सारखं काही लिहित नाही आता काय जमलंय तुम्हाला आता याच्या खाली उलटे पण घेऊन टाकतो सेक ऑफ मायनस सिक्स्टी इज टू नंतर कोसेक ऑफ मायनस सिक्स्टी इज टू अपॉन रूट थ्री मायनस कुठं पडलाय ह्याला द्या मायनस ह्याला द्या मायनस कुठं तरी एका ठिकाणी मायनस लिहिला तरी चालत आणि इथं लिहितो कॉस ऑफ मायनस सिक्स्टी ओके दॅट इज इक्वल टू मायनस वन अपॉन रूट थ्री हे झाले तुमचे निगेटिव्ह अँगल ऑफ मायनस थ्री मायनस फाय बाय थ्री क्लिअर आता सोडवायला देतो एक्सरसाइज जी आहे ती सांगतो तुम्हाला आणि त्यातले आता भरपूर दिलेत त्यांनी सोडा तर त्यातले मी काही डिग्री तुम्हाला देतो तेवढे डिग्रीचे तुम्ही असे फाइंड आउट करून मला सोडवून पाठवायचे चालेल बघा झालंय का सर्वांचं इथं जरास होमवर्क लिहितो बघा इथं लिहितो एक्सरसाइज 2.1 एक्सरसाइज 2.1 पहिलाच क्वेश्चन आहे दॅट इज फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक रेशो मी शॉर्टकट मध्ये देतो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ ठीक आहे अँगल तेवढे घ्या वन फिफ्टी तीनशे डिग्री मायनस 225 डिग्री इतके अँगल तीन तीन दिसतो तुम्हाला चालतंय ठीक आहे बाकीचा पार्ट उद्या बघूया उद्या आता काही ऍक्सिस वरचे आहेत ते सांगतो चालेल हा बोला फाइंड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ हेच क्वेश्चन आहे मी फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन लिहिलंय ऑफ पुन्हा कुणाचे ते तर डिग्रीज लिहिले आहेत बघा 150 डिग्री 300 डिग्री मायनस 125 मायनस 225 डिग्री असे तीन सम दिले चालतंय उद्या परत कंटिन्यू करूया चालेल उद्या ट्रिग्नॉमेट्री घेऊन मग परवाच्या लेक्चरला आपण फिजिक्स घेऊया फिजिक्स नंतर मग परत केमिस्ट्री नंतर मग बायोचे पण सुरू होतील तुमचे ज्यांचा ज्यांचा बायो आहे जरा फॉर्म फिलअप करायला सांगतो नंतर सूचना देतो घ्या तुम्हाला